नंदाळेजी, तुम्ही या कवठा गावचे ग्रामसेवक अधिकारी आहात. गावामध्ये अशा कोणत्या मुख्य समस्या पाहिलेल्या आहेत ज्या इथे पूर्ण करणाऱ्या आणि भविष्यामध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे आता? इथली मुख्य समस्या म्हणजे जी आमची पाईपलाईन आहे पाण्याची, ती वारंवार लिकेज होते. तर आम्ही हे गाव कवठा आणि याच्यामध्ये ह्या ग्रामपंचायत अंतर्गत किनी म्हणून एक गाव आहे, गट ग्रामपंचायत असल्यामुळे, तर ह्या दोन्ही गावाचा प्रस्ताव आम्ही जलजीवन मिशन अंतर्गत नवीन योजना प्रस्तावित केली आहे. त्यानंतर समस्या गटारी सफाईचा वगैरे राहते, ते आम्ही सफाई करतोच आरोग्याच्या दृष्टिकोनातून. आणि जे खताचे ढिगारे वगैरे आहेत ते गावाच्या जवळ आहे, तर आम्ही नुकतंच आता त्यांना नोटीस वगैरे द्यायचं ठरवलं आहे. तर नोटीस देऊन ते ढिगारे वगैरे. पाणी आणि रस्ते पूर्ण आहे का गावाचे झालेले? रस्ते मॅक्झिमम झाले आहे, म्हणजे 80% रोड सिमेंट रोड झालेला आहे, काही कच्चा आहे. ते प्रस्तावित आहे किंवा जसा निधी उपलब्ध ग्रामपंचायतला होईल त्यानुसार आम्ही ते सिमेंट रस्ते. काही लोडशेडिंगचा प्रॉब्लेम वगैरे? लोडशेडिंगचा तसा काही प्रॉब्लेम नाही आता सध्या, नाही आहे. बरं, एक मुख्य समस्या अशी आहे धंदाजी की विदर्भ किंवा गाव पाहिलं बेरोजगारी एक मुख्य समस्या सध्या भेडसावत आहे आपल्या इथे. काही ग्रामपंचायतीमार्फत असे प्लॅन्स आहे का बेरोजगारांसाठी? बेरोजगारांसाठी तसे काही प्लॅन्स नाही, पण इमर्जन्सी अंतर्गत समजा आपण पानंद रस्ते जर आपण हे केलं, पानंद रस्ता घेतला, तर त्यावर मजुरी आणण्यास उपलब्ध असेल तर त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो त्या माध्यमातून. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून काय अवेअरनेस आहे? आरोग्याच्या दृष्टिकोनातून अवेअरनेस म्हणजे पावसाळ्याच्या आधी आम्ही पूर्ण गावातल्या गटारे वगैरे उपसून टाकतो. त्यानंतर पाऊस पडल्यानंतर जे गवत वगैरे राहते त्याच्यावर आम्ही फवारणी करतो. त्याचप्रमाणे मच्छर म्हणजे मच्छरावर प्रतिबंधक म्हणून आम्ही धुरळणी करतो. आणि आशाच्या मार्फत थोडंसं काही राहिलं समजा समस्या आरोग्यासंबंधित, तर आम्ही त्यांच्या मार्फत मेसेज त्यांना लोकांपर्यंत पोहोचवतो. अजूनही गावामध्ये धंदाजी छोटे छोटे उद्योगधंदे आणि फॅक्टऱ्या गावाला लागून दिसून नाही पडत, याचं काय कारण वाटते तुम्हाला? त्याचं कारण म्हणजे सर, जे औद्योगिक व्यवसाय करणारे जे उद्योजक आहे ते असा स्पॉट पाहतात की जिथे त्यांचा फायदा आहे, त्याच्यामुळे एकदम गावालगत असं इथे दिसून येत नाही. परंतु आपलं जाम आहे समुद्रपूरच्या जवळपास, ते जाम एकदम कसं आहे चौरस्त्यावर आहे, त्याच्यामुळे तिथे आहे म्हणजे कंपन्या वगैरे आहेत. गावात जर अशा कंपन्या आणि म्हणजे छोट्या छोट्या फॅक्टऱ्या आल्या, उद्योगधंदे झाले, किती फायदा होऊ शकतो गावातल्या लोकांना? होऊ शकतो फायदा, रोजगार होऊ शकतो लोकांना. आणि ती मुख्य समस्या जी रोजगाराची आहे, गावातले जे मुलं आहे जे बाहेर म्हणजे नागपूर म्हणजे दुसऱ्या शहरात जाऊ शकत नाही किंवा इथेच राहून शेती आणि शेती प्लस ते उद्योग म्हणजे हे पण करू शकतात, ते त्या कंपनीमध्ये काम करून फायदा होऊ शकतो. कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होतं असं तर नाही होतं वाटत आहे? शासनाचं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा शासनाचं दुर्लक्ष म्हणता येईल, म्हणजे गावाखेड्यामध्ये उद्योगधंदे जर उपलब्ध करून दिले तर गावातील लोकांना रोजगार मिळू शकतो. परंतु शेवटी उद्योगधंदे म्हटले की तो उद्योजक आहे, त्याला जिथे फायदा होईल तो तिथेच उद्योग निर्माण करणार, त्याच्यामुळे तो खेडेगावामध्ये ते उदासीन धोरण आहे त्यांचा. त्याच्यामुळे आपण परिपूर्ण असे म्हणू शकत नाही की शासनाचं दुर्लक्ष आहे असं नाही म्हणू शकत. ठीक आहे धंदाजी, खूप खूप धन्यवाद.